शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती परिसरातील सुशोभीकरणाचे काम सध्या चालू आहे. बेळगावकरांचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौक परिसरातील स्मारकामुळे अधिकच आकर्षक होत आहे. सदर सुशोभीकरणाचे हे काम शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या फंडातून केले जात आहे. होणाऱ्या कामाचे आमदार अनिल बेनके व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरणाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे वेळोवेळी दखल घेत पाहणी करत आहेत. यावेळी धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तिकार संजय किल्लेकर यांना महाराजांच्या मागील भिंतीवरील स्वराज्याच्या इतिहासातील कोरीव काम सर्वानुमते देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी सुशोभीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे पण मध्यंतरी कोरोना कारणामुळे निधी उपलब्धता अनियमित आल्यामुळे काम संतगतीने चालू होते. आता सरकारी निधीची व्यवस्था झाल्यामुळे कामास गती आली आहे. त्यामुळे लवकरच सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास जाईल असे मत व्यक्त केले. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आज रोजी आम्ही सर्वजण समूहप्रेमी आहोत. हे सर्व ज्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या मूर्तीचे व चौकाचे सुशोभीकरण चालू आहे त्या ठिकाणी बेळगावातील प्रसिद्ध मूर्तीकार संजय किल्लेकर व सुनील जाधव आणखीन हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत बाळेकुंद्रे आणखीन सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी परीक्षण केलं आहे. जवळजवळ 3 वर्षापासून सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. हे व्यवस्थितरित्या सुरू आहे. जसं आपण पहिला नकाशा केला होता कोणत्या प्रकारे करायचं काय करायचं शंभूप्रेमिणीपासून हा नकाशा फायनल केला होता त्याप्रमाणे काम सुरू आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळं तिथून काही निधी उपलब्ध होऊ शकले नाही वेळोवेळी. त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये काम खंडित पडतं ह्यामुळे थोडं विलंब झालेला आहे. आता ह्यापुढं विलंब होणार नाही कारण इथं कारागीर जोरात काम सुरू केलं आहे. त्याप्रमाणे लवकर लवकर हे काम पूर्णत्वाला येईल. आणखीन संभाजी महाराजचा जो आपला चौक आहे ते सर्व शंभूप्रेमींना तिथे त्यांचे व्यवस्थितरित्या पूजा करून आम्ही सर्वांना ओपन करेल. यानंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी कंत्राटदार व सुशोभीकरण समिती यांचे योग्य दिशेने कार्य चालू आहे पण कोरीव दगडाचे काम चालू असल्याने त्याला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे असे मत त्यांनी मांडले. नाक आणि बेळगावचा चेहरा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे जे 2-3 वर्षापासून काम रखडलेलं होतं आणि त्याच्यात ते कोविडचं कोविड 2 वर्षामुळे ते काम थांबलेलं होतं आणि त्याच्यात आता सुशोभीकरण एकदम एवढं अगदी चांगलं रीतीने चालू आहे. आणि जे जनतेमध्ये जी भावना आहे की काम थांबलं कशाबद्दल थांबलं त्याच्यात एक ट्रान्सफॉर्मेटर होता तो ट्रान्सफॉर्मेटर काढायलाच 5-6 महिने गेले आमचे. त्याच्यातूनच हे काम त्याच्या पहिल्या अगोदर आम्ही शिवसेनेच्या वतीनं ते निवेदन दिलं की काम का बंद पडलं त्याचीच आम्ही नंतर पूर्तता केली की त्यानंतर जे काम चालू आहे आज सगळ्यात काम चालू आहे. आणि ते काम असं आहे की 1-2 दिवसानं होऊ शकत नाही आणि 10-12 कामगारांना होऊ शकत नाही. त्याचे कोरीव काम आहे ते कोरीव दगडं आहेत ते दगडं व्यवस्थित बसून त्याचं अगदी मोजमापातलं जे काम चाललेलं आहे ते खरोखरच अप्रतिम काम आहे. आणि ह्या चौकाला आणि बेळगावला शोभण्यासारखाचं काम आमचे इंजिनियर साहेब आणि आमचे धर्मीय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यात दिली गुंतलेले आणि हे सुनील जाधव आता जे मूर्तीचं काम ते संजय किल्लेकर यांच्याकडे सुद्धा थोडंसं काम वरचं पॅनलचं दिलेलं आहे त्याचं पण काम आता सगळ्यांचे प्रत्यक्षरित्या आता बघून त्यांनी हे काम सुरू करणार आहेत. आणि जनतेने याची नोंद घ्यावी की हे काम शांतगतीनं चाललं आहे. का चाललं आहे शांतगतीनं की ते अगदी सुशोभीकरण एवढं जर ते दगडात काम चाललं आहे ते 1-2 दिवसात तरी एक दगड लावलं की हे होत नाही 5-6 दगड 4-8 दिवसानंतर लावायचं चाललं आहे. एक जनतेने याची काळजी घ्यावी आणि एक जनतेला होता येईल थोडं लवकरात लवकर बेळगावकरांच्या सेवेला आणि पूजनाला आम्ही उपलब्ध करून देऊ. एवढं सांगून माझे 2 शब्द पूर्ण करतो. उपस्थित बंडू केरवाडकर, मूर्तिकार संजय किल्लेकर, मराठा समाजाचे नेते किरण जाधव, गुणवंत पाटील, श्रीनाथ पवार, नितीन जाधव, प्रसाद मोरे, सुनील जाधवसह शंभू भक्त यावेळी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.